हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफायडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मायक्रोब्झ इन ह्युमन वेलफेअर या टॉपिकमधला आपला आत्ताचा लास्ट पॉईंट राहिला आहे काय आहे मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट आणि मायक्रोब्ज ॲज अ बायो फर्टिलायझर तर था था मदे। हे याच्यामध्ये होणार आहे आत्ताच्या लेक्चरमध्ये हे झालं की बघा याच्यातून सुद्धा एक क्वेश्चन येतो दोन ते तीन मार्काचा आपला टॉपिक आहे बरोबर नाही तीन लेक्चरमध्ये आपण एंड केलं हे एक क्वेश्चनसाठी हे सगळं लेक्चर पुरेसं आहे याच्यामधून तुमचा एक क्वेश्चन सिक्युअर होतोय so, सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला व्यवस्थित समजला तर तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा त्याला शेअर करा मग आता आपण सुरुवात करूयात पहिला पॉईंट काय याच्यामधला पेस्टिसाइड पेस्ट्री म्हणजे काय रे पेस्ट म्हणजे इन्सेक्ट पेस्ट किंवा डिसीज असणार आणि साईड म्हणजे किल करणं बघा हे असंच लक्षात ठेवायचं पाठ करायचं नाही आणि बायो म्हणजे काय लिव्हिंग एजंट बरोबर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे बायो बायोपेस्टिसाईड म्हणजे काय असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काय केले जातात डिसीज किंवा पेस्टला स्किल किंवा कंट्रोल किंवा चेक करण्यासाठी यूज केले जातात त्यांना आपण बायो पेस्टिसाईड म्हणतो त्याच्यानंतर बायो, बायो कंट्रोल आता बायो कंट्रोल म्हणजे कंट्रोल आणायचं आहे कुणावरती कंट्रोल आणायचं आहे सांगा बाळांनो डिसीज किंवा पेस्टवरती कंट्रोल आणायचं आणि कशाच्या थ्रू बायोलॉजिकल एजंट थ्रू आणि हे जी मेथड आहे डिसीज पेस्ट कंट्रोल करण्याची त्याला बायो कंट्रोल म्हणायचं कारण त्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल थिंग वापरतो लिव्हिंग थिंग वापरतो ठीक आहे तर हे झालं इंट्रोडक्शन आता बघायचं मग याच्यामध्ये कुठले कुठले बायोलॉजिकल एजंट वापरतो एक तर पॅथोजन असतात मग व्हायरसेस बॅक्टेरिया हे पॅथोजन त्याच्यानंतर प्रिडॅटर प्रिडॅटर म्हणजे जे काय करणार आहेत होस्टला खाऊन टाकणार आहेत म्हणजे आता बघा याच्यामध्ये प्रिडॅटर आणि पॅरासाईट याच्यामध्ये काय फरक असतो प्रिडॅटर हा जनरली होस्टपेक्षा मोठा असतो पॅरासाईट हा छोटा असतो एंडो पॅरासाईटो पॅरासाईट तुम्हाला हे सगळं झालं ऑलरेडी ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला वन बाय वन बघायचे आहेत मायक्रोबियल बायो एजंट किंवा बायो कंट्रोलसाठी कुठला मायक्रोबियल एजंट वापरला जातोय त्याच्यानुसार आपल्याला कॅटेगरीज आहेत आता एक मायक्रोबियल बायो कंट्रोलिंग एजंट आहे तो कुठला आहे बघा बॅसिलस थ्रुर इंजिनेसिस हे महत्वाचं आहे याचा रेफरन्स तुम्हाला बीटी क्रॉप्समध्ये सुद्धा जातो में BT, में BT में BT crops, में में आता हे बॅसिलस थुरिंजेनेसिस म्हणजे बी टी लॉ शॉर्ट फॉर्ममध्ये मध्ये बीटी आपल्याला माहिती आहे याचा यूज आपण कुठं बघितला बाळा नो बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघितल्या जिथं आपण काय करतो बीटी क्रॉप्स कॉटन वापरतो मग त्याच्यामध्ये ते बोलवोम वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला इनॲक्टिव्ह टॉक्झिन आता इथं याचा यूज काय सांगा याचे जे बीटीचे काय करायचे ड्रायड स्पोअर्स ड्रायड स्पोअर्स काय करायचे स्प्रे करायचे कशावरती स्प्रे करायचे तर ल्यूजवरती आता याच्यामध्ये बघा वॉटर आणि याचे ड्रायड स्पोर्स याच्या हे दोन मिक्स करून किंवा ड्रायड स्पोअर्स वॉटरमध्ये मिक्स करून काय करायचे स्प्रे करायचे कॉटन असेल त्याच्यानंतर ब्रासिकास ब्रासिका म्हणजे मोहरी बरोबर नाही तर त्याच्या फॅमिलीमधले जेवढे क्रॉप्स आहेत त्याच्यावरती फीड करायचे मग त्याच्यामुळं काय होणार आहे जे लार्वी आहे इन्सेक्टची लार्वी ते हे त्यांनी ती लिव ते लिव्ज खाल्ल्यानंतर काय होणार आहे ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की बी टीमध्ये किंवा बॅसिलोस थोरेंजेनेसिसमध्ये काय आहे इनॲक्टिव्ह टॉक्झिन आहे आणि या लार्वीच्या इन्सेक्टच्या गटमध्ये गेल्यानंतर ते बस्ट होऊन डेड होतं हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे बरोबर की नाही मग आता हे याचं बी टीचं झालं हे ट्रॅडिशनल यूज केलं जायचं आता आपण त्याचा जीनच सेपरेट केलं आहे आणि तो डायरेक्ट कॉटनमध्येच इंट्रोड्यूस केला आहे आता पेस्टिसाइड म्हणून बायो कंट्रोल एजंट किंवा बायोलॉजिकल एजंट पेस्टिसाईड म्हणून कुठं वापरले जातात पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ते आपल्याला बघायचे मग त्याच्यामध्ये पॅथोजन होस्ट रेन म्हणजे हा जर पॅथोजन एक पर्टिक्युलर दिला आहे तर तो, तो कुठल्या कुठल्या होस्टला तर हे होस्ट कोण आहेत बाळानो इन्सेक्ट्स आहेत ज्यांना किंवा पेस्ट आहेत बेसिकली हे पेस्टला आपल्याला मारायचं आहे बरोबर मग कुठले कुठले पेस्ट आहेत जे हे पॅथोजन स्किल करू शकतात हे आपल्याला या चार्टमधून बघायचं आहे मग आता पहिला काय पॅथोजन बॅक्टेरिया बॅसिलस थुरिन जेनेसिस आता आपण बघितलं मग तो कुणा कुणाला किल करू शकतो काय त्याचे होस्ट कॅटर पिलर आता हे कॅटर पिलर म्हणजे काय बघा तुम्ही बटरफ्लाय तर बघितले बरोबर मॉथ आणि बटरफ्लाय आता मॉथ आणि बटरफ्लायमध्ये काय फरक असतो रे जे बघा बटरफ्लाय तर सगळ्यांना माहिती आहे कलरफुल असतं बट मॉथ तुम्ही लेमन कलरचं बघता का रे पावसाळ्यात जास्तीत जास्त छोटे छोटे आपण त्याला बटरफ्लाय इन जनरल म्हणतो ॲक्च्युली ते बटरफ्लाय नाही असतात मॉथ्स असतात लेमन कलरचे छोटे छोटे असतात जास्त तर पेअरमध्ये जोडीने फिरतात बरोबर की नाही ते मॉत असतात बघा बटरफ्लाय नाही तर ते मॉथ्स म्हणजे बटरफ्लायचाच एक त्या फॅमिलीतलाच एक तो ऑर्गॅनिझम आहे मग मॉथ आणि बटरफ्लायची काय आहे लार्वी म्हणजे कॅटरपिलर असते त्याच्यानंतर एडिसची लार्वी आहे ब्लॅक फ्लायज आहेत सम अडल्ट बिटल्स आहेत आणि वॅक्स मॉथ हे वॅक्समॉथ वेगळे असतात तर मॉतच आहे एक प्रकारचं बघ बट लेअर असतो तर हे सगळे होस्ट कोण मारणारे बी टी मारणारे त्याच्यानंतर फंगाय विवेनिया ब्युएरिया बॅसियाना ब्युएरिया बॅसियाना कशा कशाला मारणार आहे ऍफिड मिलीबग्स माइट्स आणि व्हाईट फ्लाय व्यवस्थित लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर प्रोटोझोआ प्रोटोझोआमध्ये कुठला आहे नोझेमा लोकोस्टिया आता हे लोकस्ट आहे बघा तर तो कुणाकुणाला मारणार आहे ग्रास ओपर त्याच्यानंतर कॅटर पिलर्स सम बोरर कॉन बोर लक्षात घ्या आणि क्रिकेट जे उड्या मारतात बरोबर हे सगळे होस्ट आहेत त्याच्यानंतर व्हायरसमध्ये बघा कुठला आहे न्यूक्लिओ पॉली हेड्रो व्हायरस न्यूक्लिओ व्यवस्थित नाव लक्षात ठेवायचं आहे पीच पॉली आणि पॉली हेड्रो आणि व्हायरसचा व्ही न्यूक्लिओ पॉली हेड्रो व्हायरस किंवा एन पी व्ही म्हणतात त्याला जिप्सी मॉथ्स आणि कॅटरपिलर हे त्याचे होस्ट आहेत आता बघा याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर कुठला याच्यामधला बॅक्टेरिया आहे कुठला प्रोटोझो आहे कुठला व्हायरस आहे हे विचारलं जाऊ शकतो व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा आला तर येऊ येईल प्रश्न आता आपण पेस्टिसाईड बघितलेले आता आपल्याला काय बघायचं तर हर्बिसाईड हर्ब म्हणजे गवत वीड म्हणजे पण गवत असणार आहेत तण बरोबर की त्याला किल करण्यासाठी आपण कुठले कुठले बायोलॉजिकल एजंट किंवा लिव्हिंग थिंग्ज वापरतो तर त्याच्यामध्ये फंगाय आणि बॅक्टेरिया दोन आहेत बघा याच्यावरती दोन्हीवरती सुद्धा प्रश्न आहे फंगायमध्ये कोण कोण आहे फायटोपथोरा पाल्मीओरा अल्टरनारिया क्रॅसा फुजारियम स्पेसिस आणि बॅक्टेरियामध्ये काय काय सिडोमोनॉस्पेसिस झँतोमोनॉस्पेसिस आणि ॲगडो सॉरी ॲग्रो बॅक्टेरियम स्पेसिस तर ही सहाच नाव आहेत लक्षात ठेवायची याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे तो काही टेन्शन घ्यायचं नाही त्याचं जस्ट नावं लक्षात ठेवा आता आपण वन बाय वन क्वेश्चन्स बघूयात सीई टी दोन हजार पंधरामध्ये आलेला क्वेश्चन आहे बघा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मायको हर्बी साइड आता एक लक्षात घ्या मायको म्हणजे काय फंगाय स्टडी ऑफ फंगाय म्हणजे काय असतं बळानो मायकोलॉजी असतं मग हे काय आहे फंगल हर्बिसाईड किंवा मायको हर्बिसाईड ह्याला काय म्हणायचं आहे इथं मायको हर्बिसाईड मग मायको म्हणजे काय असणार आहे फंगल ते व्यवस्थित लक्षात ठेवा फंगल हर्बिसाईड मग आता ऑप्शन्स काय काय आहेत बघा फायटोक्थोरा पाल्मीओरा आहे का रे बळानो हे पहिलाच ऑप्शन होता इथं म्हणजे हा सुद्धा आहे त्याच्यानंतर अल्टरनारिया क्रॅसा आहे म्हणजे हा सुद्धा फंगल आहे झँतोमोनॉस्पेसिस होता का नाही तुमचा बॅक्टेरियामध्ये होता आणि फोजारियम होता फंगसमध्ये आणि विचारले काय विच इज नॉट लक्षात ठेवायचं हे तुमचे की वर्ड्स असतात कधी कधी आपण गोंधळ करतो सो क्वेश्चन मध्ये अगोदरच फाइंड आउट करायचं की कशा कुठल्या वर्डवरती मला अन्सर मिळणार आहे तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा अन्सर काय येणार आहे तर झॅनो मोनॉस्पेसिस तसंच दुसरा प्रश्न बघूयात विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट बघा सेम कॅटेगरीचा प्रश्न यांनी काही बदललेला नाही नॉट अ बॅक्टेरियल हर्बिसाईड इथं मायको हर्बिसाईड विचारलेलं इथं बॅक्टेरियल हर्बिसाईड हे माहिती कुठलं नाही हे माहिती असण्यासाठी काय असायला पाहिजे बाळांना तुम्हाला बॅक्टेरियलचे सगळे माहिती असले पाहिजेत सो व्यवस्थित लक्षात ठेवा सीई टी सतराचा प्रश्न होता सिडोमोनास स्पेसिस फुझारियम स्पेसिस आणि अॅग्रो बॅक्टेरियम आता बॅक्टेरियाच्या सांगा सिडोमोनास बॅक्टेरियाचा आहे झांतोमोनस बॅक्टेरियाचा आहे ॲग्रो बॅक्टेरियम सुद्धा बॅक्टेरिया आहे फुझारियम फक्त काय आहे तुमचं फंगस आहे म्हणजे विच इज नॉट विचारले म्हणून करेक्ट ऑप्शन तुमचा सी असणार आहे तसाच क्वेश्चन दुसरा बघूयात आपण सीई टी दोन हजार एकोणीसचा आहे काय विचारलं आहे हर्बिसाइड फायटोपथोरा पाल्मिओरा इज काय रे बाळांनो फायटोपथोरा पाल्मिओरा हे फंगस आहे बरोबर की नाही बॅक्टेरिया आहे का नाही लायकिन आहे का नाही व्हायरस आहे का नाही हे सगळे ऑप्शन एलिमिनेट झाले आणि फंगस हे तुमचा ॲन्सर असणार आहे बघा किती सोपं आहे म्हणजे एवढंच तुम्हाला करायचं आणि एवढे सोपे प्रश्न विचारले जातात याच्यावरती सो so, हा चार्ट आणि पाठीमागचा चार्ट एवढं पाठच आहे तुम्हाला म्हणजे एक प्रश्न आला तर याच्यामधून तुम्हाला सुटेल व्यवस्थित आता नेक्स्ट पॉइंट काय आहे मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर आता फर्टिलायझर तर तुम्हाला माहिती आहे न्यूट्रिएंट्स आपण देत असतो मग याच्यामध्ये काय करायचंय बायो बायोलॉजिकल एजंट वापरायचा आहे जो काय करणार आहे न्यूट्रिशन वाढवण्यासाठी तुमची हेल्प करणार आहे बरोबर मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतो सायनो बॅक्टेरिया मग त्याच्यामध्ये फ्रीलिमी आहे किंवा सिम्बायोटिक आहेत आणि काय आहे फंगस असू शकतं मग एवढंच आहे याच्यावरती एक प्रश्न तयार होतोय बघा किती आहे हा सुद्धा मग अशी बघितलं तसंच हे सुद्धा खूप सोपं आहे मग बॅक्टेरियामध्ये सिम्बायोटिक बॅक्टेरिया असतात किंवा फ्री लिव्हिंग असतात सिंबायोटिक असोसिएशनमध्ये दोघांचं काय असतं असोसिएशन असतं ज्याच्यामध्ये दोघांना फायदा होतो मग याच्यामध्ये काय आहे रायझोबियमच्या स्पेसिस किंवा रायझोबिया किंवा रायझोबियम एकच आहे रायझोबिया हे जास्तीत जास्त वापरलं जातं हे काय आहे नायट्रोजन फिक्सिंग फिक्सेशन करतं हे काय करणार आहे नायट्रोजन फिक्सेशन करणार आहे आता आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये नायट्रोजन कशाच्या फॉर्म मध्ये असतो सॉरी एन टू बरोबर नाइट्रोजोन, हो, की नाही नायट्रोजन मोलिक्युलर नायट्रोजन असा फॉर्म असतो ह्या फॉर्मॅटमध्ये किंवा या फॉर्ममध्ये हा तुमच्या अॅटमॉस्फिअरमध्ये आहे बट प्लांट हे ॲब्सॉर्ब करू शकत नाही प्लांटला कशाच्या फॉर्ममध्ये लागतो नायट्रेट्स आणि नायट्राइट्सच्या फॉर्ममध्ये लागतो तर ते लक्षात ठेवा आणि प्लांट स्वतः याचं कन्वर्जन याच्यामध्ये करू शकत नाही मग हे काय करतात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया काय करतात नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेट्स आणि नायट्राइट्समध्ये करून देतात म्हणून याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात कारण हे फिक्स झाले आता हे प्लांट ऍब्सॉर्ब करू शकतात ऍब्सॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून हे देत असतात मग आता याच्यामध्ये कुठलं आहे रायझोबियम हे रायझोबियम जे स्पेसिस आहे ते काय करतं लेग्युमिनस प्लांट लेग्युमिनस प्लांटच्या काय आहे रूट मध्ये काय मध्ये काय करतं नोडील फॉर्म करतं म्हणजे गाठ तयार करतं आणि आता बघा हे समजा असं रूट दाखवले ठीक आहे तर याच्यामध्ये नोडील फॉर्म करणार आणि याच्या आतमध्ये मग ॲक्च्युली एक लक्षात घ्यायचं फॅक्ट हे जे रायझोबियम आहे हे अनएरोबिक बॅक्टेरिया आहे म्हणून हे काय करतं नोडील फॉर्म करतात आणि नोडील फॉर्म केल्यानंतर इथं अनएरोबिक कंडिशन मेंटेन करतात आणि याच्या आतमध्ये ते काय होत असतं मल्टिप्लाय होतं आणि मग प्लांटला काय करणार आहे मग नायट्रोजन फिक्स करून देणार आहे मग याच्यामध्ये दोन स्पेसिस आहेत खूप सरे स्पेसीज आहेत प्लांट टू प्लांट तुम्हाला दोन आहेत बघा स्टडीला रायझोबियम लग्युमिनोसायरम ही पर्टिक्युलर पीसाठी आहे आणि रायझोबियम फॅझिओली ही कशासाठी आहे साठी तर ह्या दोन्ही स्पेसिस पाठ करायच्या क्रॉप वाईज पाठ करायच्या याच्यामध्ये कदाचित वरती क्वेश्चन येऊ शकतो हे झालं तुमचं सिम्बायोटिक आता फ्री लिव्हिंग कुणाबरोबर असोसिएशन नाही मग ते का कोण आहेत ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलम तर हे सुद्धा लक्षात ठेवा हे सुद्धा नायट्रोजन फिक्स करतात याच्यामध्ये बाकी काय नाही जस्ट नाव दोघांची लक्षात ठेवायची आहेत हे बॅक्टेरिया झाले आता आपल्याला सायनो बॅक्टेरिया किंवा ब्लू ग्रीन अल्गी बघायची काय बघायचे बी जी म्हणजे ब्लू ब्लू ग्रीन अल्गी त्याच्यामध्ये पण सेम आहे काय असतात सिम्बायोटिक असतात आणि काही फ्री लिव्हिंग फिलामेंटस असतात आता हे फ्री लिव्हिंग फिलामेंटस बघा ज्या सायनोबॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये या बेसिकली ॲक्वेटिक पण असतात आणि टेरेस्ट्रियल दोन्ही सुद्धा याच्यामध्ये हे आहेत कोण तुमचे सायनोबॅक्टेरिया मग त्याच्यामधला फ्री लिव्हिंग आणि फिलामेंटस जास्तीत जास्त कुठं असतो सांगा राईस फील्डमध्ये म्हणजे हा कसा येणार आहे जास्तीत जास्त अॅक्वॅटिक येणार आहे राईस फील्डमध्ये हा जास्तीत जास्त वापरला जातो मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्पेसिस आहेत बघा तर याला राईस किंवा पॅडी पण म्हणतात लक्षात ठेवा कधी कधी पॅडी येतं पॅडी वर्ड पी ए डबल डी वाय मग ऑलोसिरा आहे टॉलिकथोरिक टॉलिपो थ्रिक्स आहे आणि नॉस्टॉक ह्या तिन्ही पण पाठ करायच्या या तिन्ही कशासाठी कसल्या आहेत फ्री लिव्हिंग फिलामेंटल्स सायनोबॅक्टेरिया आहेत आता हे है, ह्या सेलचं से नाव व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलाय हेट्रोसिस्ट कलरलेस सेल्स असतात आणि याच्या आतमध्ये काय होत असतं नायट्रोजन फिक्सिंग यासुद्धा काय आहेत नायट्रोजन फिक्सिंग काय आहेत या बॅक्टे सॉरी इथं बॅक्टेरियात सायनो बॅक्टेरिया आहेत ह्या सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन करतात तर हे फ्री लिव्हिंग बदल झालं आता सिम्बायोटिक सिम्बायोटिक म्हणजे काय जास्तीत जास्त अॅनाबिनाच्या स्पेसिस वापरल्या जातात त्याच्यामध्ये पण पर्टिक्युलर कुठली आहे अॅनाबिना अझोली ह्या नावाची जी स्पेसिस आहे ब्लू ग्रेन अल्गीची ती जास्त वापरली जाते अझोला काय आहे बघा ॲक्वॅटिक फन आहे फन म्हणजे काय छोट रोप है है आहे बरोबर नाही तुम्हाला आता ते प्लांट क्लासिफिकेशन मध्ये झालंय सगळं मग आता याच्यामध्ये बघा हे अझोला जे आहे हे कुठं येतं ॲक्वाटिक कंडिशन मध्ये हे वाढतं आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं आता याच्यामध्ये हे अनाविना जे आहेत ह्या अनाबिनाचे जे फिलामेंट्स आहेत बघा हे ॲनॅबिनाचे तुमच्या फिलामेंट्स काय करतात हे जे अझोलाचं प्लांट आहे त्याच्या त्याचं जर समजा असा लिव आपण इन जनरल दाखवूयात तर त्याचा जो लोब आहे डॉर्सो लोब त्याच्या जिथं स्पेसेस आहेत त्या प्लांटमध्ये काय असतात त्या लिबमध्ये स्पेसेस असतात छोटे छोटे एअर स्पेस असतात आणि त्याच्या आतमध्ये हे काय होतात एनाबिनाचे फिलामेंट्स ग्रो होतात आणि मग तिथं हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा काय आहे हेटरोसिस्ट नावाची सेल आहे बघा इथं पण आहे आणि इथं सुद्धा होती जी काय करणार आहे तुमची नायट्रोजन फिक्स करणार आहे तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा हे पण जनरली कुठल्या क्रॉप राईसमध्ये वापरलं जातं तर राईस साठी नॉर्मली काय बघा अनाबिना अझोली आणि नॉस्टॉक हे दोन जास्तीत जास्त काय केले जातात राईस साठी ऍज अ न्यूट्रियंट किंवा नायट्रोजन फिक्सेशनसाठी वापरले जातात मग आता याच्यावरचे क्वेश्चन बघूयात त्याच्यानंतर फंगस ऍज अ मायकोरायझा ते पण बघायचे आपल्याला मग बघा प्रश्न काय इन ओलोसिरा टॉलिपथोरिक्स अँड नॉनस्टॉक डॅश आर द साईट्स फॉर नायट्रोजन फिक्सेशन बघा या तिन्हीमध्ये मध्ये कुठलं होतं नायट्रोजन फिक्स कशामध्ये होत होता सांगा बांधव हेटरोसिस्ट मग भेसिकल्स आहे अर्बस्केल्स आहे ॲकिनेट्स आहे आणि हेटरोसिस्ट मग स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन सॉरी ऑप्शन आहे याचा आन्सरचा हेट्रोसिस्ट याच्यामध्ये डाऊट असायचं काही कारण आहे हे तुमचं मायकोरायझामध्ये येतं हे लक्षात राहील हे दोन्ही सुद्धा एलिमिनेट होतात याचा याच्याशी काही संबंध येत नाही त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा हां आता हा प्रश्न कधी विचारला होता दोन हजार सतराला आणि दोन हजार दहाला पण असाच प्रश्न विचारला होता मध्ये पण एकदा काहीतरी बाराला की तेराला पण विचारला होता मग आता बघा परत अजून एक प्रश्न आहे दोन हजार दहाचाच मी घेतलाय कारण हा थोडासा वेगळा होता विच ऑफ द फॉलोइंग इज ब्लू ग्रीन अल्गी बी जी ए बरोबर ब्लू ग्रीन अल्गी मग कुठलं होतं एनाबिना रायझोबियम क्लोस्टोरियम ॲझोटोबॅक्टर आता याच्यामध्ये बघा या, या टॉपिकमध्ये आपण क्लॉस्ट्रोडियम बायो फर्टिलायझर मध्ये कुठं बघितला का रे नाही म्हणजे हा डायरेक्टली कॅन्सल झाला त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम कुठं बघितलं रायझोबियम तुम्ही इथं सिंबायोटिकमध्ये बघितलं आणि ॲझोटोबॅक्टर फ्री लिव्हिंग बॅक्टेरियामध्ये बघितलं आहे काय ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे सायनो बॅक्टेरिया विचारला आणि तो कोण आहे संगा बळानो एनाबिना आपण सुरुवातीला बघितलं होतं त्याच्यानंतर आता लास्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे बायो फर्टिलायझरचा मायकोरायझा मग मायकोरायझा एक प्रकारचं काय आहे फंगस आहे मग त्याच्यामध्ये पण सिंबायोटिक असोसिएशन आहे बट हे हायर प्लांटच्या रूट बरोबर असतं इथं लेग्युमिनस प्लांटच्या रूट बरोबर होतं मग आता याच्यामध्ये दोन आहेत एक एक्टोमायकोरायझा आहे आणि एक एन्डोमायकोरायझा हे एकटोमायकोरायझा काय करतात भावना हे समजा तुमचं रू रूट आहे तर याच्या बाजूला काय करतात मेंटल तयार करतात काय लक्षात घ्या मेंटल म्हणजे काय सम हे थोडक्यात कवरिंग आहे कवरिंग किंवा शीत आहे मग याच्यामुळं काय होतं सर्फेस एरिया रूटचा जो सर्फेस एरिया आहे तो काय होतो वाढतो आणि जास्तीत जास्त न्यूट्रिएंट काय होतात ॲब्झॉर्ब करायला इथं मदत होत असते सो हे एक्टोमायकोरायझर अशा प्रकारे हेल्प करत असतं त्याच्यानंतर आहे एन्डोमायकोरायझर एन्डोमायकोरायझर काय करतं रूटच्या कॉर्टिकल सेलमध्ये आतमध्ये एंटर करतं हे आतमध्ये एंटर करत नाही बघा रूटच्या बाहेर यांनी हे मेंटल तयार केले हे मात्र काय करतं कॉर्टिकल सेल जे आहेत रूटचं जे कॉर्टेक्स आहे कॉर्टेक्स म्हणजे हा बाहेरचा लेअर असतो बरोबर नाही तर त्याच्या आतमध्ये हे काय करतं आतमध्ये एंट्री करतं आणि तिथं ग्रो होणार आहे मग बघा आता मी ह्या एन्डोमायकोरायझरची डायग्राम दाखवते ही काय आहे आपली कॉर्टिकल सेल किंवा हे काय आहे रूटच्या सेल्स आहेत मग याच्यामध्ये हे हायपी आहे हे ब्लू जे कलरचं दिसतं ते काय तुम्हाला हायफी दिसेल हायफी म्हणजे फंगसची बॉडी असते मग आता हे हायफी कुठं इथं ग्रो झाल्यात बरोबर की नाही आता याच्यानंतर यांनी व्हेसिकल्स तयार केलेत म्हणजे राऊंडेड हेअर स्ट्रक्चर काय केलं आतमध्ये जाऊन व्हेसिकल तयार केल्या आणि फायनली ब्रँच काय केल्यात ह्या अर्बस्कल्स तयार केल्यात काय काय तयार केले आणि व्हेसिकल सुद्धा या तयार केल्या आणि प्लस ह्या आर्बोस्कल्स तयार केल्या म्हणून यांना काय म्हटलं जातं व्ही ए एम व्ही ए एम म्हणजे काय आहे व्हेसिक्युलर व्हेसिक्युलार आर्बोस्क्युलार्स मायकोरायझ व्ही एम तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा काय बघितलं मग आता आपण हे व्ही एम म्हणजे व्हेसिक्युलर अर्बस्क्युलर मायकोरायझी काय हे व्हेसिकल असे गोल होते आणि याच्यामध्ये असं पाईपलाईक स्ट्रक्चर म्हणजे काय होतं आर्बस्कल्स होते म्हणजे म्हणून याला व्ही एम असं म्हटलं जातं व्यवस्थित लक्षात ठेवा बाकी याच्यामध्ये टफ काय नाहीये याच्यावरचा एक प्रश्न बघूया आणि लेक्चर संपताय आपलं काय बघा प्रश्न सीईटी दोन हजार सोळाला प्रश्न आला होता हा मायक्रोरायझा इज डॅश काय आहे सांगा अल्गी आहे बॅक्टेरिया आहे व्हायरस आहे फंगस आहे इथं पहिल्याच याच्यामध्ये आपण टायटलमध्येच बघितलं होतं हे काय आहे फंगस आहे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे बघा टॉपिक खूप सोपा आहे आणि तुम्हाला सहजरित्या याच्यावरचे मार्क्स मिळतात अगदी दोन मार्कले तीन मार्कले म्हणून अजिबात असले टॉपिक सोडून द्यायचे नाहीत व्यवस्थित करायचे आउट ऑफ मार्क्स याच्यामधून घेता येतात तुम्हाला आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल उद्याचं लेक्चर आपलं फोटोसिंथेसिसवरती आहे फोटो सिंथेसिसवरती असणारे आणि परवा आपली मॉक टेस्ट होईल कुठला टॉपिक असेल मग त्याच्यासाठी ह्युमन रिप्रोडक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा आपण ह्युमन रिप्रोडक्शन पूर्ण टॉपिक संपवलेला आहे व्यवस्थित त्याचे सगळे आपण एक्सप्लेनेशन प्लस त्याचे क्वेश्चन सगळे घेतलेत सो आज आणि उद्या ह्युमन रिप्रोडक्शन व्यवस्थित ज्यांनी बघितला नाही त्यांनी सगळे व्हिडिओज बघा ते सगळं समजून घ्या प्रश्न सोडवा तयारी करा रिवाईज करा चांगलं परवा आपली मॉक टेस्ट असेल ह्युमन रिप्रोडक्शनवरती उद्या आपला फोटो सिंथेसिस टॉपिक सुरू होतो आहे म्हणजे याचं सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करून ठेवायचं आहे आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल जर व्यवस्थित लेक्चर समजलं असेल माझे लेक्चर्स तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर चॅनलला नक्की शेअर करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा थँक्यू